एक महत्त्वाची बातमी, मोदींचा दिवसेंदिवस अहंकार वाढत गेला असं भास्कर जाधव म्हणतात. 400 पारचा नारा देत मोदींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. भास्कर जाधवांकडून मिमिक्री करत मोदींवर टीका करण्यात आली आहे. त्यांचा दिवसागणित अहंकार वाढत गेला, दिवसागणित अहंकार वाढत गेला आणि मग त्यांनी एकदम 400 पारची घोषणा करून टाकली. इस बार देश में 400 पार. 400 पार अशा प्रकारचा आवाज देऊन त्यांनी एक प्रकारे देशामध्ये अनेक लोकांच्यावर कळत नकळतपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुणीही माझ्या विरोधात जायचं नाही, कारण 400 जागा माझ्या येणार आहेत. अशा पद्धतीची इनडायरेक्ट दहशत ही नरेंद्र मोदींनी या देशामध्ये निर्माण केली होती आणि म्हणून ते बार बार 400 पार 400 पार म्हणत होते. त्यांनी तुमच्याबरोबर 30-35 वर्ष मैत्री केली. त्यांचा पक्ष, त्या पक्षाचे प्रमुख आजारी असताना, त्या पक्षाचे प्रमुख अत्यंत सिरियस कंडिशन मध्ये असताना, देशामध्ये कोरोनाचं संकट असताना तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात. तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात आणि मग महाराष्ट्रातली बेडक तो अनाजी पंत टरबुजा, कोण कोण टरबुजा, आणि तो येणा आशिष शेलार. आमच्या कोकणामध्ये ते दशावतारी नमन असत, त्याच्यामध्ये एक राजा असतो, त्याच्यासारखा उद्धवजी उद्धवजींच्या नावानं नुसता सारखा तो आशिष शेलार टाऊ फोडत असतो.